एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74। रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक, नागपूरकडे रवाना। नागपूर विधानभवनावर करणार हल्ला बोल, सरकारने शब्द पाळला नाही। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा शब्द रविकांत तुपकर यांना झालेल्या बैठकीत दिला होता। मात्र 15 डिसेंबर उलटून देखील दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। त्यामुळे नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनावर रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन हल्लाबोल आंदोलन करणार आहेत। सरकारने आश्वासन पाळले नसल्याचा आरोप आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर जो शब्द दिलेला होता की आम्ही तात्काळ 15 दिवसाच्या आत त्या शब्दांची पूर्तता करू असं जे आश्वासन मिळालेलं होतं राज्य सरकारकडून, त्या आश्वासनांची अजून काही पूर्तता झाली नाही। आणि सोयाबीन आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस गडगडत आहे, त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे, तूर आयात केलेली आहे सरकारने, तोही प्रश्न महत्वाचा आहे। या सगळ्या मुद्द्यांना घेऊन विधानभवनावर आम्ही आंदोलन करणार आहोत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाहीये। हजारो सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी गेल्या 2-3 महिन्यापासून रस्त्यावर उतरलेले आहेत। शेतकऱ्यांची मागणी काय आहे की आम्हाला सोयाबीनला दरवाढ मिळाली पाहिजे, कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे, उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी भाव आज शेतकऱ्यांना मिळतो आहे। दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। दुष्काळाची 1 रुपयाची मदत नाही, येलो मोजाक बोंडाळीची मदत नाही, लाल्याची मदत अजूनपर्यंत मिळाली नाही। आम्ही जगायचं कसं? आज जसं इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय सरकारने मागे घेतला, कांदा उत्पादकांसाठी पॅकेजची घोषणा केली, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलंय आमचा विचार तुम्ही करायला तयार नाही। जो शब्द राज्य आणि केंद्र सरकारने आम्हाला सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीमध्ये दिला त्या शब्दाची अंमलबजावणी करा, शब्दापासून फिरण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी लक्षात ठेवा,